मी शिवानी सांगे, आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। अजित दादा वेलकम, एवढंच बोलेल अजित दादा वेलकम। अजित दादांना वाटेल त्यावेळेला पक्षाचे श्रेष्ठी याबद्दल विचार करतील आणि ते त्यांचं स्वागत करतील। उत्साह आहे, म्हणजे सगळेजणच वाट बघतात सुप्रीम कोर्टाचा निर्णयाला, आणि मला वाटतं योग्यच निर्णय येईल आणि तो 16 आमदारांच्या बाजूनेच येईल, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। अजितदादा वेलकम, एवढंच म्हणेल अजितदादा वेलकम। अजितदादांना वाटेल त्यावेळेला पक्षाचे श्रेष्ठी याबद्दल विचार करतील आणि ते त्यांचं स्वागत करतील। आणि या पक्षीय धोरणात्मक निर्णय तो केंद्रातले असणारे आहेत आणि महाराष्ट्रातले आहेत, अजितदादांनी ठरवायचं आहे, बाकी काही नाही। सर्वत्र बॅनर पण लागलेले आहेत आणि पुढच्या महिन्यामध्ये हे सरकार कोसळणार आहे असं देखील सांगितलं। पुढच्या महिन्यामध्ये सरकार बिलकुल कोसळणार नाही, जसे जसे दिवस जातील हे सरकार अजून घट्ट पद्धतीनं चांगल्या विचाराने काम करत आहे, त्याच्यामुळे मला तर दोघांमध्ये काही अंतर वाटत नाही। किंवा उलट दोघांमध्ये विशिष्ट सरकारी निमसरकारी कार्यक्रमामध्ये आम्ही जर पाहिलं तर जे माजी मुख्यमंत्री आहेत ते पहिल्यांदाही मुख्यमंत्र्यांना आज प्राधान्य देतात, कुठेतरी धक्का मारून पुढे जात नाही, ही महत्त्वाची बाब आहे। म्हणजे इतका प्रोटोकॉल उपमुख्यमंत्र्यांनी पाळलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक भाषणामध्ये जो आदर आहे तो इतक्या चांगल्या पद्धतीने घेतला जातो आणि तो मनापासून घेतला जातो, दाखवण्यापुरता घेतला जात नाही। त्याच्यामुळे आतून ही दोघं एकत्र आहेत, म्हणून बाकीच्यांच्या महिना दोन महिन्याच्या विषयावरती चर्चा करण्यात काय मला अर्थ वाटत नाही। शरद पवार पाटील म्हणलेले की महाविकास आघाडी फार काळ टिकेल असं काही वाटत नाही। पवारसाहेबांचं आता ते काय, पवारसाहेबांच्या बद्दल मी जास्त भाष्य करू शकत नाही। परवाच त्यांनी सांगितले की आता भाकरी फिरवायची वेळ आलेली नेमकी, आता हिंदुत्वाची माणसं तोडली, वर्षानुवर्षी शिवसेना आणि बीजेपीची युती होती ती 2014 त्यांनी पहिल्यांदा तोडली प्रत्यक्षात बाहेरून पाठिंबा देण्यासाठी। त्याच्यानंतर त्यावेळेला जर त्यांनी शरद पवारांनी बाहेरनं पाठिंबा दिला नसता तर उपमुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, पण त्यावेळेला पहिले विरोधी पक्ष नेते कोण झाले तर एकनाथजी शिंदे साहेब झाले। त्याच्यानंतर 2019 आदरणीय मोदी साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली बी जे पी आणि शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये प्रचार केला। माझ्यासारखा बी जे पी विचाराचा माणूस शिवसेनेची तिकीट घेऊन 2019 इकडे लढला शिवसेनेच्या याच्यावरती, परंतु तरीही सरकार स्थापन करायची ज्यावेळेला वेळ आली आमदारकीला त्यावेळेला पवारसाहेबांनी उद्धव ठाकरेंच्या मनात काय बसवलं, त्यांना तिकडून हिंदुत्वातून त्यांना तोडलं, काही हिंदुत्वाच्या विषयावरती उद्धव ठाकरे गप्प राहिले। आजपर्यंत त्यांचे वडील जे प्रखरपणे हिंदुत्वाच्या बद्दल बोलत होते ते 2.5 वर्षात त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी तोंडामध्ये चॉकलेट खाऊन गप्प बसवण्याचं काम त्यांनी केलं। त्याच्यामुळे पवारसाहेबांना जे योग्य वाटत असेल ते करतील, पण हे करणं त्यांना कितपत योग्य वाटतं हे मलाही माहीत नाही, मला तरी ते पटलं नाही। हां, त्यांनी आणि काँग्रेसनी काय पण करावं त्याबद्दल वाद नाही, पण त्यांनी उगीच हिंदुत्वाला तोडण्याचं काम